नमस्कार मुलांनो, मागील तासाला आपण सजीवांची लक्षणे पाहिली आहेत. आज आपण सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण पाहू. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, काही मोठ्या तर काही लहान, काही फुले येणाऱ्या तर काही फुले न येणाऱ्या वनस्पती आहेत. रोपटे, झुडूप, वृक्ष, वेली अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. पाण्यात, वाळवंटात, डोंगरात, बर्फाच्छादित प्रदेशात अनेक ठिकाणी वनस्पती आहेत. या वनस्पतीमध्ये स्वयंपोषी, परपोषी व कीटकभक्षी वनस्पतींचा समावेश होतो. स्वयंपोषी वनस्पती आंबा, केळी, पेरू, चिक्कू या स्वयंपोषी वनस्पती आहेत. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. वनस्पती वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती सूर्यप्रकाशात आपले अन्न तयार करतात. यासाठी कार्बन डायऑक्साइड, पाणी, हरित लवके व सूर्यप्रकाशाची गरज असते. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशातच आपले अन्न तयार करतात. परंतु काही वनस्पती अशा आहेत की ज्या परपोषी आहेत. भूछत्र, बाणगुळ, अमरवेल या परपोषी वनस्पती आहेत. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकत नाहीत व अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. भूछत्र ही परपोषी वनस्पती आहे. या वनस्पतीत हरितद्रव्य नसते म्हणून अन्न तयार करू शकत नाहीत. सेंद्रिय व कुजलेल्या पदार्थांवर वाढते. यापुढची वनस्पती आहे अमरवेल. अमरवेल परपोषी वनस्पती आहे. अमरवेलीचे शरीर म्हणजे पिवळ्या तंतुमय खोडांचे जाळे असते. या वनस्पतीला पाने नसतात व हरितद्रव्य ही नसते. त्यामुळे ही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी या वनस्पतीला दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहावे लागते. दुसऱ्या वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेते. अन्न व पाणी शोषून घेण्यासाठी चूषक मुळे असतात. या वनस्पतीवर छोटी छोटी पांढऱ्या रंगाची फुलेही येतात. ही वनस्पती पिकांसाठी घातक वनस्पती मानली जाते. कारण पिकातील अन्नरस शोषून घेऊन त्या पिकांची वाढ खुंटते. म्हणून या ठिकाणी हिला परपोषी वनस्पती म्हटलेले आहे. यानंतरची वनस्पती आहे बाणगुळ. बाणगुळ परपोषी वनस्पती आहे. आंबा, चिक्कू, पेरू या वनस्पतींवर वाढते. कीटक भक्षी वनस्पती घटपर्णी, व्हीनस फ्लाय ट्रॅप, ड्रॉसेरा, दवबिंदू या कीटकभक्षी वनस्पती आहेत. घटपर्णी या वनस्पती वर्षावनात जास्त प्रमाणात आढळून येतात. घट म्हणजे मडक आणि पर्ण म्हणजे पान. मडक्यावर पान झाकण ठेवले आहे असा भास होतो. म्हणून या वनस्पतीला घटपर्णी म्हटले जाते. या वनस्पतीमध्ये पावसाचे पाणी साचते. या वनस्पती विविध रंगात आढळून येतात. दिसायला सुंदर व आकर्षक असतात. तसेच विशिष्ट प्रकारचा गंध बाहेर सोडतात. त्यामुळे या वनस्पतीकडे कीटक व प्राणी
आकर्षले जातात. या वनस्पतीच्या आतील बाजूस चिकटपणा असल्यामुळे कीटक बसल्यानंतर आतील बाजूस घसरून पडतात. यातून कीटकाला बाहेर पडता येत नाही. या कीटकाचे पचन होऊन नायट्रोजन, पोटॅशियम हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक घटक मिळतात. कीटक बेडूक, सरडे या वनस्पतीचे भक्ष्य ठरतात. व्हीनस फ्लायट्रॅप. व्हीनस फ्लायट्रॅप ही कीटक भक्षी वनस्पती आहे. दिसायला अतिशय आकर्षक असते. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. व्हीनस फ्लायट्रॅप कीटकांचे भक्षण करून स्वतःचीच नायट्रोजनची गरज भागवतात. कीटकांना आकर्षित करण्यासाठी पानांचा उपयोग करतात. मुलांनो, आता आपण पाहूया वनस्पतीची रचना आणि तिचे कार्य. मुलांनो, ही वनस्पती आहे. या वनस्पतीचे आपल्याला विविध भाग बघायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत जमिनीच्या खालचा भाग. जमिनीच्या खालचा भाग म्हणजे मूळ आणि त्याला फुटलेली उपमूळ. त्यानंतर जमिनीच्या वरचा भाग म्हणजे खोड. आता हे खोड आहे, खोडाला पानं फुटलेली असतात. त्याचप्रमाणे विविध रंगाची फुलं आलेली असतात. त्याचप्रमाणे काही फळं सुद्धा वनस्पतीला येतात. तर हे झाले वनस्पतींचे अवयव. आता आपण प्रत्येक अवयवाची माहिती पाहणार आहोत. मूळ, पहिला भाग म्हणजे मूळ. मूळ हा वनस्पतीचा एक मुख्य अवयव आहे. या मुळाला उपमुळे फुटलेली असतात. मुळांचा जर विचार केला तर मुळांचे दोन प्रकार केलेले आहेत. एक सोटमूळ आणि दुसरे तंतुमय मूळ. सोटमुळाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक मुख्य मूळ असते आणि मुख्य मुळास उपमुळे फुटलेली असतात आणि ही जमिनीवर खोलवर गेलेली असतात. याच्यामध्ये आपल्याला आंबा, फणस, करंज किंवा या ठिकाणी वड, पिंपळ यासारख्या झाडांची मुळे ही सोटमुळे असतात. तर तंतुमयमुळे ही केसांसारखी असतात. ही फार खोलवर जात नाहीत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केसांसारखे आपल्याला काही भाग याच्यावर दिसतात. तर तंतुमयमुळे जे आहेत हे एकदल वनस्पतीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. गवत, भात, ज्वारी, बाजरी, मका यासारख्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतीमध्ये आपल्याला तंतुमयमुळे दिसून येतात. मुळाचे कार्य. मूळ झाडाला जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवतं. म्हणजेच झाडाला आधार देणे हे मुळाचे मुख्य कार्य आहे. दुसरं कार्य आहे जमिनीतील क्षार व पाणी शोषून घेणे. हे जे केशमुळे जे असतात ती केशमुळे जमिनीतील क्षार व पाणी शोषून घेतात व ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवतात. तिसरं आहे अन्न संचय करणे. अन्न संचय करणे म्हणजेच काय की साठा करणे. आता तुम्ही म्हणाल इथे काय अन्न साठा दिसत नाही, पण काही मुळे जे आहेत ते अन्न संचय करतात. गाजर, मुळा, बीट यासारख्या ज्या वनस्पती आहेत या अन्न संचय करतात म्हणून ते फुगीर दिसतात. दुसरा अवयव आहे खोड. खोड हा वनस्पतीचा हा महत्वाचा अवयव आहे. झाडाला आधार देण्याचं काम खोड करतं. खोडावर पाने, फुले आणि फळे असतात. या सर्वांना आधार देण्याचं काम खोड करतं. खोडाचं आणखी एक महत्वाचं कार्य आहे की मुळांनी शोषून घेतलेले क्षार व पाणी वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवण्याचे कार्य खोड करते. आता खोड करते म्हणजेच काय, खोडामध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असतात. या जलवाहिन्या आवश्यक घटक वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवतात. पुढचं कार्य आहे खोडाचं की अन्न संचय करणे.
अन्न साठा करणे. आता अन्न साठा करणे होतं, खोडं कशी अन्न संचय करतील, तर बटाटा, आले, सुरण ही खोडांची उदाहरणं आहेत. आता खोडांची का म्हणतात, यांना खोडं का म्हणतात, कारण यांच्यावर अंकुर फुटलेले असतात आणि अंकुर फुटल्यानंतर नवीन झाड किंवा नवीन रोपटे तयार होते. आणखी एक खोडाचं कार्य की खोड पुनरुत्पादन करतं, म्हणजे एखाद्या झाडाची फांदी आपण जमिनीमध्ये लावली तर त्या फांदीपासून आपल्याला नवीन झाड तयार. पुढचा अवयव आहे पान. पान हा वनस्पतीचा महत्वाचा अवयव आहे. पानाचे दोन प्रकार आहेत, एक साधे पान आणि दुसरे संयुक्त पान. आता साधे पान म्हणजेच काय, एकच पत्र असलेलं, एकच पान असलेलं ते साधे पान. उदाहरणार्थ केळीचं पान जे आहे, या केळीच्या पानाला साधे पान म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे आंब्याचे जी पानं आहेत, ही आंब्याची पानं, साधी पानं, वड, पिंपळ यासारख्या वनस्पती आहेत, यांची जी पानं आहेत ती साधी पानं आहेत, कारण देठाला एकच पान असतं म्हणून त्याला साधं पान म्हटले. दुसरं पान आहे संयुक्त पान. संयुक्त म्हणजेच काय, एकाच शिरेवर अनेक पानं असणारे म्हणजे संयुक्त पान. आता यामध्ये आपण जर पाहाल, चिंचेचं पान असेल, ते चिंचेचं पान हे संयुक्त पान आहे. तर या ठिकाणी चिंचेच्या पाण्याचा जर विचार केला तर या एका शिरेवर तुम्हाला असंख्य पर्णिका किंवा पत्र दिसतात, आणि ही पानं याला संयुक्त पानं म्हणतात. कडुलिंबाचं झाड असेल किंवा या ठिकाणी बेलाचं झाड असेल, सुबाबाचं झाड असेल, ही जी पानं आहेत ही पानं संयुक्त पानं आहेत. आता या पानांचा जर कार्याचा विचार केला आपण तर वनस्पतीची जी पानं आहेत, महत्वाचं कार्य सूर्यप्रकाशात अन्न तयार करणे. आता या पानांमध्ये आपल्याला हरित लवके दिसतात. हरित लवके म्हणजे हिरवा भाग. हरित लवके सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात आणि हे पानांनी तयार केलेलं अन्न वनस्पतींच्या इतर भागांना पोहोचवलं जातं. हे पानाचं महत्वाचं कार्य आहे. दुसरं पानाचं महत्वाचं कार्य म्हणजे श्वसन करणे. पानाच्या मागील बाजूस लहान लहान रंध्रे असतात आणि ही श्वसन करतात, म्हणून या ठिकाणी पान ही वनस्पती म्हणजे पान हे एक महत्वाचा अवयव आहे. पुढचा अवयव आहे फूल. फूल हा वनस्पतीचा एक महत्वाचा अवयव मानला जाते. फुलापासून पुढे बीज किंवा फळाची निर्मिती होते, म्हणून या ठिकाणी फुला जो घटक आहे तो महत्वाचा आहे. फुलाला, बऱ्याच फुलांना वास असतो, गंध असतो, किंवा त्या ठिकाणी रंगीत असतात कारण ते कीटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. फुलांना पाकळ्या असतात, दलपुंज, निदलपुंज, पुमंग, जायांग, कुक्षी, परागकण, परागकोश इत्यादी फुलांचे घटक असतात. वनस्पतीचा पुढचा अवयव आहे तो म्हणजे फळ. फळ हा वनस्पतीचा महत्वाचा अवयव आहे, कारण वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी फळाची म्हणजे त्या फळामध्ये असणाऱ्या बियांची गरज असते. या ज्या बिया असतात फळांच्या, ते पक्षी खाऊन इतरत्र टाकतात, त्यामुळे वनस्पतींचे पुनरुत्पादन होण्यास मदत होते. मुलांनो, तुमच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून वहीत नोंदी करा.